दुधाच्या बाबतीमध्ये आज विशेषतः जगाच्या तुलनेमध्ये आपली मिल्क पावडर जी आहे ती 40 ते 50 रुपये किलो जास्त आहे. मला याकरता माहिती आहे की माझा मुलगा एक्सपोर्टचं आणि इम्पोर्टचं काम करतो, त्याला आत्ता ऑर्डर मिळाला 350 कंटेनर दुधाच्या मिल्क पावडरचा, तर त्याने न्यूझीलंडमधून ती विकत घेतली. तर न्यूझीलंडमधून दर महिन्याला 125 कंटेनर मिल्क पावडर घेतो, ऑस्ट्रेलियातून घेतो. तर मी त्याला म्हटलं भारतातून का घेत नाही, तो म्हणे त्या प्राईजमध्ये परवडतच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रॉडक्शन वाढवल्यानंतर आपल्याला याच्यात काहीतरी रिसर्च केलं पाहिजे की याच्या दुधाचं आणि मिल्क पावडरचं काय करायचं. मी साखर कारखाने विदर्भात सुरू केले 3, दरवर्षी 30 कोटी रुपयाचं नुकसान व्हायचं. 10 वर्ष मी 300 कोटी गमावले, कर्जबाजारी झालो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की साखरेचं गणित आता यावर्षी पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आलो, कारण साखरेच्या ज्यूसपासून केवळ इथेनॉलच तयार केलं, 100% साखरच नाही तयार केली. आणि मी कधीकधी गमतीने म्हणतो की जो साखर साखर करत राहणार आहे, एक दिवस ती साखर त्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे साखरेचं उत्पन्न वाढल्यावर मग मी एका सायंटिस्टला विचारलं की साखरेपासून काय करता येईल, तर ते म्हणाले आपण साबण करू. तर मी आता आमच्याकडे शुगर डिटर्जंट तयार होतो, जसं सर्फ आहे किंवा वेगवेगळ्या, तसं आमचं एक न्यू नावाचं डिटर्जंट आहे. हँड वॉश आहे, फेस वॉश आहे, हेअर वॉश आहे, लॉन्ड्री डिटर्जंट आहे. आणि आता जगातल्या 7 देशामध्ये आम्ही निर्यात करतो. म्हणजे साखरेच्यापासून आता डिटर्जंट केल्यामुळे फायदा झाला, पण साखर विकता विकता एक तर असा कुठलाच धंदा नाही की रॉ मटेरियल ऊस घेतला की 15 दिवसात पैसे द्या, साखर तयार करा ती वर्षभर विका आणि त्याच्यावर बँकेला व्याज भरा. आणि त्याच्याहीमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये आज साखर कारखानदारीवाले थोडे हसून राहिले, याचं कारण ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला. ब्राझीलमध्ये साखरेचा भाव 24 रुपये किलो, 22 रुपये किलो, आणि आपण जो ऊसाला भाव देतो त्याचा मिनिमम किंमत जर असेल तर 32 रुपयाच्या खाली गेली तर घाटा. त्यामुळे इथेनॉलची सुरुवात देशात झाली. आता बगासपासून विशेषतः ग्रीन हायड्रोजन तयार करायची योजना आहे. मी आत्ताच साहेबांना विनंती केली की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आता आपण एक एनर्जी क्रॉप्स आणि बायो एनर्जी फ्रॉम शुगर केन अँड अलाइड प्रॉडक्ट्स असं काहीतरी रिसर्च सुरू केलं पाहिजे. आम्ही आता बायो CNG आणि बायो LNG तयार करतो. माझ्याकडे ट्रॅक्टर आहे माझा, तो CNG चालतो, तर 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये LNG, CNG, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन हे तयार केलं तर यात पोटेन्शियल आहे, व्हायबिलिटी आहे. 4 तत्त्व जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. 1, प्रूव्हन टेक्नॉलॉजी. 2. तत्त्व आहे इकॉनॉमिक व्हायबिलिटी. 3. तत्त्व आहे अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. अँड 4. आहे मार्केटेबिलिटी. आपल्या देशात 16 लाख कोटी रुपयाचं आपण गॅस, पेट्रोलियम, डिझेलचं इम्पोर्ट करतो. हे सगळा शेतकरी अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनला पाहिजे. टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, आम्ही भारत सरकारकडनं प्रमोट करतो आहे CNG, LNG. त्यामुळे आता अन्नदाता तर जरूर राहू, अन्न खाणारे खुश आहेत, पण अन्न निर्माण करणारे मात्र चिंतेत आहेत, कारण भाव मिळत नाही तेवढा. त्यामुळे अन्नदाताबरोबर ऊर्जादाता बनलं पाहिजे. आणि आता ऊस हे एनर्जी क्रॉप आहे, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुष्कळ चेंजेस झाल्यात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यात. मी स्वतः हायड्रोजनच्या गाडीत फिरतो दिल्लीत, आणि ती गाडीमध्ये पाण्यातून हायड्रोजन काढता येतो, आपल्या बायोमासपासून हायड्रोजन काढता येतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या ज्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या शेतकऱ्यांच्याकडे जर आल्या आणि शेतकरी जर ऊर्जादाता झाला तर आपलं भविष्य अजून बदलल्याशिवाय राहणार नाही. कोणालाही शहरात नोकरी करता जाण्याची गरज पडणार नाही. माननीय साहेबांनी आपल्या ठिकाणी अनेक रिसर्च, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, अनेक प्रयोग आणि विशेषतः वर्ल्डमध्ये ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आणि टेक्नॉलॉजी आहेत त्या सगळ्या आणून आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी, समृद्ध, संपन्न करण्याकरता हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. वेळ कमी आहे, मलाही पण हेलिकॉप्टरमध्ये जायचं आहे. मी मनापासून या ट्रस्टचे अध्यक्ष, त्यांचे सगळे पदाधिकारी, आणि त्यांनी एका नवीन युगाची सुरुवात केली, मी फार जबाबदारीने बोलतो आहे. आपल्या सगळ्यांना वाटत असेल दर पुष्कळ बिल्डिंगांचं उद्घाटन, पुष्कळ लॅबोरेटरी, तसं नाही आहे. हे या देशातल्या शेतकऱ्याचं जीवन बदलवणारं तत्त्वज्ञान आहे, एम्ब्रियो. तुम्हाला तुमच्या दुधाचं उत्पादन तेवढ्याच गायीमध्ये 3 पट करणार आहे,
आणि बाकीच्या गोष्टी आपल्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही शुभेच्छा देतो आणि ट्रस्टच्या या इनिशिएटिव्हबद्दल सगळ्या ट्रस्टच्या संचालकांनाही मनापासून धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.